गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या चांदूर येथील श्री संत नारायण महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र चांदोरी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येत असतो। चांदोरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। या दिंडी सोहळ्याचं महत्व हे दिवसेंदिवस आता वाढतच असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। याच अनुषंगाने दिंडी सोहळ्यासाठी आता नवीन रथही बनवण्यात आलाय। या रथावरती श्री मारुती रायाची 11 किलो वजनाची मूर्ती चांदोरी येथील जगदंबा ग्रुप यांच्या तर्फे बसवण्यात आली। याबाबतची अधिक माहिती या दिंडी सोहळ्यासाठी तळेगाव वाट भजनी मंडळ यांनी रथावर मारुती रायाची मूर्ती बसवण्याची संकल्पना जगदंबा ग्रुप मधील काही सदस्यांकडे मांडली होती। त्या संकल्पनेचा आदर करत जगदंबा ग्रुप मधील सर्व सदस्यांनी एक विचाराने मूर्ती बनवली। दिनांक 15 जानेवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर चांदूर येथील मारुती मंदिरात या मूर्तीचा अभिषेक करून ही मूर्ती रथावर स्थापन करण्यात आली। ही मूर्ती रथावर स्थापन करण्यामागची आख्यायिका म्हणजे काही वारकऱ्यांमधून ही आख्यायिका सांगण्यात आली। महाभारतामध्ये श्री कृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं। महाभारतामध्ये झालेल्या युद्धात अनेकांचे रथ हे जमीनदोस्त झाले, मात्र अर्जुनाचा रथ हा सुखरूप वाचण्यामागील कारण त्या रथावर श्री मारुती राया विराजमान होते। या आख्यायिकाच्या अनुषंगाने चांदोरी येथील या रथावरही श्री मारुती रायाची मूर्ती स्थापन करण्याची माहिती देण्यात आली। हा दिंडी सोहळा होताना जगदंबा ग्रुपच्या सदस्यांना श्री संत नारायण महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय। चांदोरी व परिसरातील नागरिकांकडून जगदंबा ग्रुपचं कौतुक केलं जात आहे, तसेच सामाजिक उपक्रम आपल्याकडून राबविण्यात यावे अशी अपेक्षाही चांदूर येथील नागरिकांनी जगदंबा ग्रुपच्या सदस्यांकडे व्यक्त केली। अनेक वर्षांची परंपरा असलेल्या चांदूर येथील श्री संत नारायण महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र चांदोरी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। या रथासाठी आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच जगदंबा ग्रुपच्या वतीनं सहकार्य करण्यात आले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भंसाळी चांदोरी। स्टार 24 फास्ट न्यूज।